नाशिक शहरामध्ये नव्वदच्या दशकात इराणी टोळीचा मोठा वावर होता पोलीस असल्याची बतावणी करून या तोतया पोलिसांनी वयोवृद्धांना पसविण्याचा एक फंडा अवलंबिला होता पोलीस त्यांच्या शोधासाठी जंगजंग पछाडत होते रस्तो रस्ती नाकाबंदी बंदोबस्त लावले जात तरी होते तरीही ही इराणी टोळी अर्थात तोतया पोलीस हाती लागत नव्हते आता पुन्हा एकदा इराणी टोळीनं नाशिक शहरात आपलं अस्तित्व दाखवलंय नाशिक रोडला लोखंडेमाळा भागात एका वयोवृद्धास पोलीस असल्याचं सांगून त्यांच्या हातातील दोन अंगठ्या या टोळीतील सदस्यांनी शिताफनं लांबविल्या या प्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये दाखल होताच गुन्हे शाखा युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विष्णू उगले रवींद्र बागुल प्रवीण वाघमारे नाचिम मस्के यांनी मालेगावच्या दरेगावी जाऊन सादिक अली राहत अली सय्यद या अठ्ठाणू वर्षाच्या इस्मास ताब्यात घेतलं त्याने दिलेल्या कबुलीत तीन गुन्हे उघडकीस आले असून त्याच्याकडून दोन लाखांचे दागिने हस्तगत करण्यात आलेत गुड्डू शेख विषाणू